डिसेंबर अखेरपर्यंतच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारला मोठा झटका. इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला सादर करावा लागणार. सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवणार. छगन भुजबळांची माहिती. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षण गमावलं. फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यामधल्या विद्यापीठांचे कुलगुरू राज्यपाल नियुक्त करू शकणार नाहीत. कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. तर विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा खासगी संस्थांच्या माध्यमातूनच घेणार. मुंबईमध्ये ख्रिसमस आणि न्यू इयरमध्ये मोठ्या कार्यक्रमांना परवानगी नाही. पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा नव्या वादात. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी विचारणा केल्याबद्दल अजय मिश्रांनी पत्रकाराला धमकावलं. उपस्थित प्रसारमाध्यमांनाही शिवीगाळ. लवकरच किराणा दुकान आणि बेकरीमध्ये वाईनची विक्री सुरू करण्याचा सरकारचा विचार. एक लिटर वाईनच्या बाटलीमागे 10 रुपयांचा अबकारी कर लावण्याचा निर्णय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.